ओबीसी समाजाचा 1% पण आरक्षण कमी होणार नाही असं स्पष्ट मत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी इतर राजकीय प्रश्नांवर प्रतिक्रिया दिली. नेमकं काय बोलले चंद्रशेखर बावनकुळे ते बघूया. कारण सर्वपक्षीय बैठकीत मी होतो. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. त्या बैठकीत स्पष्ट निर्णय झाला, ओबीसीचा 0.01% आरक्षण कमी करायचं नाही आणि सोबतच मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे ते वेगळा प्रवर्ग करून द्यायचं. त्यामुळं ऑलरेडी सर्वपक्षीय जे 13 कोटी जनतेचे वेगवेगळे पक्ष आहेत त्या सर्व पक्षासमोर जर हा निर्णय झाला की ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला हात लागणार नाही, हा निर्णय सर्वपक्षीय सरकारमध्ये घेतला गेला, सरकारने घेतला, तर मला वाटतं त्यात काही खूप चिंता करायची गरज नाही. त्यामुळं जे काही उपोषण सोडवण्याकरता जी बैठक घ्यावी लागतं, जसं काल धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दलची त्या ठिकाणी उपोषण त्या ठिकाणी संपलं, तसंच ओबीसीचं सुद्धा उपोषण संपेल असं मला वाटतं. नाही चर्चा काही असेल पण याबद्दलची माहिती मला नाही आहे. शेवटी निवडणुकीचा निर्णय उमेदवाराचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेणार. मोहित कंबोज यांनी ट्विट केलेलं आहे की मुख्यमंत्री असं लिहिलं म्हणजे अजित पवार गटाला डिबतलं का हो. अहो साहेब ते 145 आमदार लागतात आता हे तर सर्वांनाच माहिती आहे. त्याच्यामुळं याच्यात काही डिबतणं वगैरे नाही आहे. आपापल्या कार्यकर्त्याला वाटतं की आपला नेता आमदार झाला पाहिजे, मंत्री झाला पाहिजे, मुख्यमंत्री झाला पाहिजे, कोणाला वाटत. थँक्यू. त्यामुळं मला वाटतं त्यात काही वेगळं. आता घेऊया एक छोटूसा ब्रेक.